मित्रांनो, जय जिजाऊ। मी आपला मित्र सहकारी संतोष शिंदे। माझं संतोष शिंदे हे ऑफिशियल सामाजिक विचारपीठावर आपण नेहमी वेगवेगळ्या चर्चा करतो। माझं हे विचारपीठ आपण सबस्क्राइब करावं, लाईक करावं, शेअर करावं। ओ राज्यपाल भगतसिंग कोश्यारी साहेब, तुम्हाला मानाचा जय जिजाऊ, जय महाराष्ट्र। कोश्यारी साहेब, तुम्ही मागच्या 2.5 वर्षांमध्ये स्लो मोशनवर होता, एकदम सायलेंट मोडवर होता आणि सरकार बंडखोरी करून गद्दारी करून तुमच्या विचारांचं सरकार आलं। अहो, तुम्ही राज्यपाल महोदय असताना सुद्धा पेडा भरवला, खरं तर हा घटनात्मक नियमाचा भंग आहे का नाही हे तज्ज्ञांनी शोधावं। पण 12 आमदारांची यादी त्यावेळेस दिली होती, तुम्ही 2.5 वर्ष त्याच्यावर काही काम केलं नाही। अहो, सरकार 1-1.5 महिन्यामध्ये तुम्हाला रद्द करा म्हणून पत्र दिलं, लगेच राज्यपाल महोदयांनी त्याच्यावर ॲक्शन घेतली। आता याच राज्यपालांच्या निर्णयाच्या विरोधात उच्च न्यायालयामध्ये काही मंडळी जात आहेत, पण हा भारतीय राज्यघटनेचा आणि राज्यपाल म्हणून संवैधानिक मूल्याचा अवमान आहे की नाही? घटनात्मक पदावर बसून पदाचा गैरवापर होतोय का? तर होतोय। या देशामध्ये प्रथा आहे, ज्यांचं केंद्रात सरकार असतं त्याच पक्षाच्या विचाराची माणसं मग वेगळ्या वेगळ्या राज्यात राज्यपाल म्हणून पाठवतात आणि मग RSS ची आणि भाजपची देशामध्ये सत्ता आहे म्हणून सोडाचं राजकारण करण्यासाठी त्यांच्याच विचाराचा माणूस राज्यपाल म्हणून पाठवला जातो। अहो, किती सूड उगवावा! आमच्या महाराष्ट्रामध्ये यायचं, आमच्या महापुरुषाविषयी चुकीचा इतिहास सांगायचा, महापुरुषांची बदनामी करायची, घटनात्मक पदावर बसणारा माणूस अत्यंत खालच्या थराला जाऊन बोलतो, ही महाराष्ट्राची तर बदनामी आहेच, पण महाराष्ट्राच्या संवैधानिक मूल्याची, देशाच्या संवैधानिक मूल्यांची सुद्धा अवहेलना आहे आणि ती घटनात्मक पदावर बसणाऱ्या माणसाकडून होते। 12 आमदार जर महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून 12 लोकांची यादी दिली असेल तर ती का टोचते, का टोचली गेली, का त्याच्यावर निर्णय घेतला नाही आणि रद्द करायचं पत्र दिलं की लगेच ॲक्शन मोडवर कसे काय राज्यपाल महोदय आले? महाराष्ट्राला पडलेला प्रश्न आहे। आणि आता हा वाद जर उच्च न्यायालयात जाणार असेल, परवा सर्वोच्च न्यायालयात जाणार असेल, तर ज्या पद्धतीनं बंडखोरी गद्दारी करून सरकार जसं पाडलं आणि न्याय प्रविष्ट झालं, राज्यपाल महोदयांनी पदाचा जसा गैरवापर केला, तशाच पद्धतीनं ह्या 12 आमदारांच्या यादीत सुद्धा असू शकतो। गुडघ्याला बाशिंग बांधून बसले होते ती 12 लोक, राज्यपालांनी त्यांचा भ्रमनिराश केला, हे दुर्दैव आहे, पण संवैधानिक पदाचा गैरवापर होतोय हे मला अधोरेखित करायचं होतं। शिंदे सरकार पदाचा गैरवापर करतंय, संवैधानिक मूल्य पायदळी तुडवले जातात, राज्यपाल महोदय सुद्धा तेच करतात, हे दुर्दैवी आहे आणि महाराष्ट्राच्या राजकीय सामाजिक संस्कृतीला काळीमा फासणारी गोष्ट आहे, हे लक्षात ठेवा। मित्रांनो, जय जिजाऊ। मी आपला मित्र सहकारी संतोष शिंदे। माझं संतोष शिंदे हे ऑफिशियल सामाजिक विचारपीठावर आपण नेहमी वेगवेगळ्या चर्चा करतो। माझं हे विचारपीठ आपण सबस्क्राइब करावं, लाईक करावं, शेअर करावं।